लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर एमआयडीसी जवळच्या खांदवे नगर मधील सोनल दिघे यांचा डेंग्यूमुळे खासगी रुग्णालयात मृत्यू झालेला आहे। त्या 33 वर्षांच्या होत्या। त्यांच्या पश्चात पती, 7 वर्षांचा मुलगा, सासू सासरे असा परिवार आहे। दरम्यान सातपूरमध्ये 15 दिवसात डेंग्यूमुळे तिघांचा बळी गेल्याने पालिकेच्या कारभारावर नागरिक संतप्त झालेले आहेत। सातपूर भागातील गणेशनगर, सद्गुरुनगर, सोमेश्वरनगर, खांदवेनगरसह पाईपलाईन रोड लगतच्या परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे। रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील अन्न तिथेच टाकले जाते। जागोजागी वाढलेले गवत, मातीचे ढिगारे, साचलेला कचरा यामुळे नागरिक त्रस्त होत चालले आहे। या भागात नियमित स्वच्छता तर होत नाहीच, मात्र धूर आणि औषधं फवारणी देखील होत नसल्याचं नागरिकांचा आरोप आहे। पावसाचं पाणी साचून अनेक ठिकाणी डबकी तयार झालेले आहेत, त्यामुळे डास होत असल्याचं नागरिकांमधून सांगण्यात आलंय। येत्या 15 दिवसात सातपूर भागात 28 वर्ष मधू निर्मळ तसेच 5 वर्षाच्या आयुष दातार या बालकांचा देखील डेंग्यूने मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर 33 वर्ष सोनल दिघे यांचा देखील डेंग्यूने मृत्यू झालेला आहे। दरम्यान डेंग्यूने तिघांचा मृत्यू होऊन देखील प्रशासन सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, सातपूर।